नमस्कार, अंशुमान विचारने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम नेमकं का सोडला याबाबत त्याने स्वतःच खुलासा केलाय। तो म्हणतो की 2019-20 या दरम्यान सर्वत्रच कोरोनाची लाट पसरली होती आणि कोरोनामुळे सर्वत्र शूटिंग थांबली होती आणि त्यामुळे माझी मुलगी 1 ते 2 वर्षांची होती। खरं सांगायचं झालं तर मी तेव्हा प्रचंड कंटाळलो होतो। एखादी गोष्ट एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचली की थांबायचं ही माझी सवय आहे, असे अंशुमानने सांगितले। यानंतर तो म्हणतो, मला नेहमी काहीतरी वेगळं करायला आवडतं। जेव्हा काही नवीन गोष्ट घडत नाही तेव्हा थांबावं असे माझे मत आहे। मी घरी बायकोला फोन केला आणि सांगितलं। मी सुरुवातीला कॉमेडी एक्सप्रेस केलं, त्यानंतर फू बाय फू, मग बुलेट ट्रेन आणि आता हास्य जत्रा। आता तेच करून मी कंटाळत गेलो होतो। माझी अभिनेता म्हणून प्रगतीच होत नव्हती आणि त्यामुळे मी थोडा वेळ थांबतो। त्यावर ती म्हणाली, मला चालेल, आपण सगळं संसार सांभाळू, आमटी भात खाऊन राहू। तिचा हा सपोर्ट आणि तिची साथ ही माझ्यासाठी खूपच सपोर्टिंग होती आणि खूप मोठी गोष्ट होती। महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्यावर कोरोना काळात मी 1 वर्ष काहीही काम करत नव्हतो, पण या काळात मला कुटुंबाचा घराचा खूप आधार मिळाला, अशी अंशुमान विचारे यावेळी म्हणाल आहे। दरम्यान अंशुमान विचारे हा सध्या एका नाटकात झळकत आहे। तो राजू बन गया जेंटलमॅन या नाटकात झळकत आहे। या नाटकात त्याच्यासोबत उमेश जगताप, अमृता फडके, विनम्र भावस, संदीप कांबळे हे कलाकार सुद्धा आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा।